प्रशांत यांच्याकडे आपण जाणार आहोत प्रशांत तू एकंदरीत आपण बघितलं देशाचं जे वातावरण आहे ते मतदानाच्या अगोदर एक वेगळी परिस्थिती होती पण एक्झिट पोल पहिल्या दोन तीन टप्प्यामध्ये वेगळी परिस्थिती होती त्यानंतरचे जे काही मुद्दे भाषणात आले राहुल गांधी यांनी महिलांच्या विकासासाठी ज्या पद्धतीने आश्वासन दिली जाहीरनाम्यामध्ये या सगळ्यानंतर वातावरण बदलते असं वाटलं होतं मात्र कालच्या एक्झिट पोलमध्ये तसं काही दिसलं नाही इंडिया आघाडीचे सगळे दावे फोल होताना दिसले आणि एनडीए पुन्हा एकदा हॅट्रिक करताना दिसते खरं तर तब्बल शेहेचाळीस दिवस झालेली ही निवडणूक होती आणि निवडणुकीच्या सुरुवातीला जी स्थिती होती त्याच्यापेक्षा बरंचसं चित्र जे आहे ते नंतर बदलताना आपल्याला दिसलं म्हणजे सुरुवात क्रिकेटच्या टेस्ट मॅचसारखी झालेली होती विजय सगळ्यांनी ग्रहीतच धरलेला होता मोदींचा जवळपास या निवडणुकीमध्ये एक्साइटमेंट अशी वाटत नव्हती पण अचानक तिसऱ्या टप्प्यानंतर जी आहे ती चर्चा सुरू झाली की खरोखर मोदी पुन्हा पंतप्रधान बनू शकतील की नाही त्याच्याबद्दल विरोधकांचे दावे होऊ लागले आणि एक शेवटच्या टप्प्यापर्यंत हा प्रचार जो आहे तो आणखीन शिगेला आपल्याला जाताना दिसला या संपूर्ण निवडणुकीचं वैशिष्ट्य हे पण म्हणावं लागेल की पंतप्रधानांनी या संपूर्ण प्रचारामध्ये तब्बल ऐंशी मुलाखती दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत राहुल गांधी त्यांनी मात्र एकही मुलाखत दिलेली नाहीये म्हणजे मीडियाच्या बद्दलचं जे, मीडिया जे हँडलिंग आहे दोन पक्षांचं हे इतकं वेगळं या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला दिसलं आणि जर आपण मोदींच्या एकूण प्रचाराचा जर आपण अभ्यास केला तर यावेळी जितकी चर्चा भाजपच्या जाहीरनाम्याची व्हायला पाहिजे होती त्याच्यापेक्षा जास्त काँग्रेसच्या जाहीरनाम्याची झाली म्हणजे एरवी पंतप्रधान मोदी हे स्वतः अजेंडा सेट करतात त्यांच्या मैदानावरती बाकीचे सगळे खेळत असतात यावेळी असं झालं की ते काँग्रेसच्या अजेंड्यावरती जाऊन बोलत होते अनेकदा आणि त्यामुळं त्या, त्या जाहीरनाम्याची चर्चा जी आहे ती होताना दिसली नाहीतर मग एरवी काँग्रेसचा जाहीरनामा कोणी इतक्या बारकाईनं वाचला नसता पण मोदी सातत्यानं बोलतायत मंगळसूत्राबद्दल बोलत आहेत इतर सगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत संपत्ती हिरावून घेण्याबद्दल बोलत आहेत तर त्याच्यामुळं काय होईना पण काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा या संपूर्ण निवडणुकीमध्ये झाली अर्थात काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्या सुद्धा आहेत अशा पद्धतीनं भासवल्या गेल्या एक प्रकारे दिशाभूल सुद्धा प्रयत्न झाला विरोधकांचं उत्तर त्याला खरोखर किती पुरेसं होतं हे आपल्याला आता निकालातून कळेल पण एक दिसतंय की चारसो पार पासून निवडणूक सुरू झालेली होती ती शेवटी शेवटी म्हणजे अगदी नैया पार होतीये की नाही इथपर्यंत येऊन थांबलेली होती आता आपल्याला एक्झिट पोल मधून की किमान कि नैया तरी पार होतीये तिसऱ्यांदा पंतप्रधान जे आहेत ते देशाचे नरेंद्र मोदीच बनतील असं एक्झिट दिसतंय प्रशांत जाहीरनाम्याचा विषय काढला काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल खूप भाष्य झालं त्यावरती टीका झाली मग याचा अर्थ असा घ्यायचा की भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये फार चर्चा करण्यासारखं किंवा मतं खेचण्यासारखं काही नव्हतं म्हणून काँग्रेसला टार्गेट करून त्यांना दाखवून खेचण्याचा प्रयत्न झाला नाही आपल्या देशाचा जर आपण इतिहास बघितला तर परफॉर्मन्सवरती कधीही यशस्वी ये होता येत नाही तुम्हाला केवळ सरकारनं चांगली कामगिरी केली आहे म्हणून लोक पुन्हा निवडून देतील असं फार कमी वेळा होतं तुम्हाला सातत्यानं लोकांच्या समोर प्रश्नच उभे करावे लागतात तुम्हाला लोकांच्या समोर सातत्यानं काहीतरी अजून पुढे काहीतरी चांगलं होणार आहे अशा पद्धतीचंच आश्वासन जे आहे ते द्यावं लागतं आणि कदाचित यावेळी जी थीम भाजपनं निवडलेली होती ती फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमीची जी होती की किंवा भारताला तिसऱ्या क्रमांकाची आपण अर्थव्यवस्था बनवू हे स्वप्न जे आहे ते सातत्यानं भाजपनं दाखवलं अर्थात भाजपच्या जाहीरनाम्याची जितकी चर्चा व्हायला पाहिजे होती तितकी झाली नाही आपण असं जेव्हा म्हणतोय तेव्हा हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की कलम तीनशे सत्तर असेल राम मंदिर असेल त्याच्यानंतर इतर जे महत्त्वाचे सगळे मुद्दे आहेत ते मागच्या टर्ममध्ये जवळपास त्यांनी पूर्ण केलेले आहेत आता याच्या पुढं काय आहे तर समान नागरी कायदा जरूर आहे सोबतच संघाच्या विचारसरणीचे काही इतर मुद्दे जे आहेत त्याच्या संदर्भातलं काही मोठं पाऊल जे आहे ते उचललं जातं का हे आपल्याला बघावं लागेल पण ज्यावेळी सलग दोन वर्षां दोन टर्मची सत्ता तुम्ही उपभोगलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामांचं प्रेझेंटेशन करण्याच्या ऐवजी काँग्रेस जे सांगते त्याच्यातल्या गोष्टींवरती निवडणूक लढवली गेली हे मात्र नमूद करायला